भद्रावती तालुक्यातील पानवडाळा या गावात अरविंदो कंपनीने कोळसा खाण सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. त्या अनुषंगाने गावात आर्थिक सामाजिक संरक्षण करणार आहे, मात्र त्याला गावकऱ्यांचा विरोध आहे. आधी जमिनीचा योग्य मोबदला नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत ग्रामसभेतही ठराव घेण्यात आला. मंगळवारी या मागणीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अरविंदो कंपनी या परिसरात कोळसा खाण सुरू करणार आहे, त्यासाठी या परिसरातील 10 ते 11 गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करणार आहे. त्या अनुषंगाने कंपनीने सर्वेक्षण सुरू केले आहे, मात्र त्याला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. प्रत्येक सातबारावर त्या मालकास किंवा त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीस नोकरी द्यावी, गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, जमिनीची खरेदी ही खाजगी विक्री पद्धतीने न करता भूसंपादन कायद्याच्या तरतुदीनुसार करण्यात यावी, जमीन संपादनाची प्रक्रिया करताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी बोलणी करावी, खाजगी एजंटांमार्फत व्यवहार करण्यात येऊ नये, गावातील काही व्यक्ती नोकरी करण्यास तयार नसेल तर त्याला जमिनीचा 80 लाख रुपये मोबदला द्यावा, गावात कंपनीने 24 तास आरोग्य सेवा पुरवावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. शिष्टमंडळात सरपंच प्रदीप महाकुलकर, उपसरपंच सुनील माडेकर, रवींद्र घोसरे, राहुल आवारी, आकाश माडेकर, गजानन उताणे, ईश्वर उताणे, प्रवीण काळे, पंढरी पिंपळकर यांच्यासह शेतकऱ्यांचा समावेश होता. आमच्या मागण्या एवढ्याच आहे की कंपनीने जमिनी पूर्ण एका वेळेस खरेदी करण्यात याव्यात आणि जमिनीचा योग्य मोबदला देण्यात यावा. तसेच गावातल्या इतरही मागण्या आमच्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही जमिनीला आपल्या कंपनीला जमीन हस्तांतरण करू देणार नाही.